रयत संघटनेचे लोटांगण आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकार नेहमीच दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे याचा कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरी सेने या संघटनेने तीव्र निषेध नोंदविला। तसेच शहरातील प्रमुख असणाऱ्या कित्तूर शनमा चौकात लोटांगण आंदोलन छेडले। कित्तूर शनमा चौकापासून या आंदोलनाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदविणाऱ्या घोषणा दिल्या, तसेच अनेक मार्गांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया नोंदविली। राज्य सरकारने विद्युत पुरवठा व्यवस्थेचे खासगीकरण केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा परवडणार नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले। तसेच राज्य सरकारचा निषेध करण्यात आला। या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले। कर्नाटक राज्यातील त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर कर्नाटक सरकार मातीत घालण्याचं जे धोरण आखत आहे ते षड्यंत्र आहे। हे कर्नाटक राज्य रयत संघटना आणि इथे हरिसेना ही धुळीला मिळवल्याशिवाय राहणार नाही, कारण केंद्र सरकार प्रत्येक जे आहेत ते खास सर्व खाजगीकरण करत आहेत की आणि कृषी खातेसुद्धा खाजगीकरण करत आहेत आणि कृषी खाजगीकरण केल्यानंतर ह्या देशातला शेतकरी हा माती जाणार आहे हे यांना कसं कळेना? आणि केंद्रातील आणि राज्य सरकारनं हे ध्यानात घेऊन ताळ्यावर आणून ह्या जे विद्युत खाजगीकरण आहे त्याचबरोबर इतर कृषी खाजगीकरण आहे ते तात्काळ बंद करावं, अन्यथा या देशातील आणि राज्यातील शेतकरी प्रत्येक ज्या ठिकाणी तुम्ही मीटर बसवता आहात आणि ते खाजगीकरण ते बिल देत आहात ते मीटर सगळी गोळा करून ती जाळल्याशिवाय कधीच राहणार नाही असा हा शेतकऱ्यांचा इशारा आहे। अन्यथा हे ताबडतोब बंद करा, अन्यथा येत्या काही दिवसामध्ये आम्ही राज्य सरकारच्या वतीनं कर्नाटक राज्य रयत संघटना अधिशेरीच्या वतीनं मोठ्यात मोठं आंदोलन करून या कर्नाटक सरकारला आणि केंद्र सरकारला जेरी सांगण्याशिवाय कधीच राहणार नाही असं आम्ही ठासून सांगतोय।